केबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ओसीडब्ल्यूच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून काँग्रेसने केले आंदोलन, तर आश्वासन दिल्यानंतर आंदोलन घेण्यात आले मागे. घरगुती गॅसच्या किमतीत 50 रुपयांची वाढ. 5 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता झाली आहे 655 रुपये. आणि मराठमोळ्या अविनाशने 30 वर्ष जुना 5000 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावाच्या अविनाशची उत्तम कामगिरी. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर शहराला ऑरेंज सिटी वॉटरच्या माध्यमातून मनपाने 24/7 पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणी प्रश्न पेटला आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही, नळ येतो आणि काही वेळातच पाणी बंद होत आहे. काही भागात केवळ अर्धा तास पाणी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात वंजारे नगर पाणी टाकीजवळ आंदोलन करण्यात आले होते. ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भाजपाच्या काळात सुरू झालेल्या ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून पाणी पुरवठा न करता टँकरच्या माध्यमातून पाणी देऊन लाखोचे बिल काढण्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या नावावर भ्रष्टाचार सुरू असल्याचाही आरोप काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांनी केला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीच्या मधात असलेल्या ऑफिसवर चढून हातात बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. ओसीडब्ल्यू पाणी देत नाही, मात्र बिल देत आहे, असाही आरोप करण्यात आला. यावेळी आंदोलनस्थळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय यांनी काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्याशी चर्चा करून तक्रार समजून घेतली. तसेच ज्या भागात पाणी मिळत नाही त्या भागातील अडचणी सोमवारपर्यंत दूर करू असे आश्वासन दिले. और नागपूर महानगरपालिका के अधिकारियों ने हमको आश्वासन दिया है कि हम 2 दिन के अंदर में दक्षिण नागपुर के अंदर में पूरे एरिया के अंदर में हम पानी का जो है पुरोटा ठीक तरीके से करेंगे, ऐसा हमको उन्हें कहा है. और हमने भी उनको कहा है कि सोमवार तक अगर ठीक से पानी पुरोटा अगर नहीं हुआ तो हम इससे भी ज़्यादा तीव्र आंदोलन करेंगे, ऐसी हमने उनको चेतावनी दी. उनको बताया उनका जो जो एरिया का प्रॉब्लम है हम लोग सुना है, छोटी छोटी एरिया में प्रॉब्लम है, वो प्रॉब्लम हम लोग टेक केयर करके उसको सोल्यूशन करके देंगे. जहाँ पे पानी नहीं है हमारा आदमी जाएगा, उसको जायजा लेगा और उसमें कुछ पाइपलाइन डालना है, कुछ काम करना है, करके हम लोग उसको पानी भरा के देंगे. सर उनका कहना है एंड इसका जो मेन एरिया आपको नेहरू नगर में जो मेन प्रॉब्लम है वहाँ पे हम लोग एक बड़ा पाइपलाइन डाल रहा है, जो पाइपलाइन का काम हमको पहले ही खत्म होने वाला था, बट युद्ध परिस्थिति के चलते पाइपलाइन आने में थोड़ा डिले हो गई. वो पाइपलाइन होने के बाद नेहरू नगर एंड लकड़गंज ये सब एरिया में भरपूर पानी पहुँच जाएगी. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमान वाढू लागलं आहे, तर एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. 100 वर्षात पहिल्यांदाच एप्रिल महिना उष्ण ठरला. आता हवामान खात्याने दिलेला इशारा विदर्भासाठी चिंताजनक आहे. 8 मेपासून विदर्भात उच्च लहरी धडकणार आहेत, त्यामुळे मे महिन्याचा जुना रेकॉर्ड मोडण्याची शक्यता खगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली. गेल्या मार्चपासून चंद्रपूर आणि विदर्भामध्ये उष्ण लहरी चालू आहे. मधल्या 2-3 दिवसाचा काळ वगळता आत्ता पुन्हा हवामान विभागानं एक इशारा दिलेला आहे की 8 मेपासून पुन्हा विदर्भामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि काही इतरही जिल्ह्यामध्ये उष्ण लहरी पुन्हा येणार आहे. म्हणजे अशाच प्रकारे जर उष्ण लहरी मे महिन्यामध्ये यायला लागल्या तर कदाचित मे महिन्याचा जो जुना रेकॉर्ड आहे, जो 48.2 रेकॉर्ड आहे कदाचित, आणि 1 वर्ष 49 रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्ड पण आता तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर उष्ण लहरी आपल्या विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रात आल्या आणि हाच ट्रेंड जर राहिला तर निश्चितच तापमान 47 आणि 48 डिग्री निश्चितच क्रॉस होण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी निश्चितच काळजी घ्यावी आणि आपल्या आरोग्याची आणि बाकीच्याही सर्व गोष्टीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम भोजदारी गावाला भेट देत विविध विकास कामांचे उद्घाटन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमचे सध्या पटत नसले तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवून घेणार असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले. तसेच शिर्डी मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी विचार करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या
मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेत तोड डांबरी रस्ता व्हावा अशा पद्धतीचं पत्र आपल्याला मिळालेलं आहे। मी नक्कीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। तसं मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सध्या जमत नाही आहे, जरी जमत नसलं तरी तुमच्या कामासाठी जमवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। विकासाच्या कामामध्ये राजकारण येता कामा नाही। ही जी गाव आहे देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, अजूनही रस्ते होत नाही आहेत। रस्ते झाले पाहिजेत, नॅशनल हायवे झाले पाहिजे, स्टेट हायवे झाले पाहिजे, गावागावाला जोडणारे रस्ते झाले पाहिजे। प्रधानमंत्री सडक योजना आहे, मुख्यमंत्री सडक योजना आहे। डोंगरी भागामध्ये रस्ते करण्यासाठी वेगळा फंड आहे, आदिवासी भागासाठी रस्ते करण्यासाठी ही फंडाची तरतूद आहे। येण्यासाठी या गावातले प्रश्न सोडवण्यासाठी नक्की मी आपल्याला पूर्णपणे सहकार्य करणार आहे। भारत सरकारच्या वतीने जर काही योजना देता आल्या तर त्या पण देण्याचा प्रयत्न करू। राज्य सरकारच्या वतीने आपल्याला जी काही मदत करणं शक्य आहे ती मदत आपण करू। त्याचबरोबर या ठिकाणी भोजदरी फाटा ते भोजदरी शिव मार्गे अच्छा हा जो रस्ता आहे डांबरीकरणाचा तो ती मागणी आपण केलेली आहे। म्हणजे भोजदरी बालंद्री तालुका संगमनेर येथील ठक्करबापा योजनेअंतर्गत बालंद्री ते काय धारगाव बालंद्री ते धारगावात 3 किलोमीटरचा जो रस्ता आहे या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशा पद्धतीची आपण मागणी केलेली आहे। तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की मी राज्य सरकारला पत्र लिहीन, त्याचा पाठपुरावा करेन आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, आपले प्रश्न सुटले पाहिजे या दृष्टिकोनातून नक्की मी प्रयत्न करेन। घरगुती गॅसच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाल्यामुळे सिलेंडरची किंमत आता हजारांच्या घरात पोहोचली आहे। उल्लेखनीय म्हणजे रविवारी 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत देखील 102.50 रुपयांनी वाढली होती, जी पूर्वीच्या 2253 रुपयांच्या तुलनेत आता 2355.50 रुपये आहे। 5 किलोच्या LPG सिलेंडरची किंमत आता 655 रुपये झाली आहे। यवतमाळ येथे वरिष्ठ शिक्षकाला डावलून मुख्याध्यापक पदावर कनिष्ठ शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली, तसेच वंदना शंभरकर यांना वरिष्ठ श्रेणीच्या लाभाची मान्यता अद्याप देण्यात आलेली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विजय असो, विजय असो। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विजय असो, विजय असो। आवाज दो हमें भाई, आवाज दो हमें भाई। जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते। आता हे चर्चेत आलं आहे की एका वरिष्ठ शिक्षकाला डावलून कनिष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे, तसेच वंदना ज्ञानेश्वर शंभरकर यांना वरिष्ठ श्रेणीच्या लाभाची मान्यता अद्याप देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना समोर जावे लागत आहे। सेवेतील नियुक्त मुख्याध्यापक विजय महादेवराव बोरकर यांची अनेक प्रकरणी शिक्षण विभागात प्रलंबितच आहे। कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने न्यायाची मागणी केली आहे, त्याकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केलेले आहे। कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याची चेतावणी यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण विभागाला दिली आहे। या उपोषणात कर्मचाऱ्यांसह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, जिल्हाध्यक्ष अशरफ खान, विजय खारोडे, मनोज जिरापुडे, अशोक आकुलवार, प्रभाकर उमाकांत राठोड, आनंद मेश्राम, पवन बंग, मनोज जिरापुरे, प्रदीप टोने, उमाकांत राठोड, दौलत गुगल, गजेंद्र काकडे, सुरेश कनाके यांच्यासह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहे। VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर 4/5/2022 पासून आमरण उपोषण सुरू आहेत। अन्यायग्रस्त शिक्षकांची ही मागणी आहे की सेवाज्येष्ठता डावलून सेवाकनिष्ठ असलेल्या शिक्षकाला मुख्याध्यापक म्हणून
विवेकानंद विद्यालय नेरळ येथे मान्यता दिलेली आहे, चुकीची मान्यता तात्काळ रद्द करावी, पात्र कर्मचाऱ्याला मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती द्यावी या मागणीसाठी श्याम बोडे उपोषणाला बसलेले आहेत। तसेच या ठिकाणी वंदना शंभरकर मॅडम सुद्धा उपोषणाला बसलेल्या आहेत। त्यांची मागणी अशी आहे की त्यांना सुद्धा सेवाज्येष्ठतेमध्ये डावललेलं आहे, सेवाज्येष्ठतेमध्ये दुसऱ्या नंबरवर असताना पाचव्या नंबरच्या शिक्षकाला या ठिकाणी मुख्याध्यापक बनवलेले आहेत। तसेच अनेक दिवसापासून त्यांचा वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रलंबित असताना निकाली काढावा यासाठी या ठिकाणी त्या उपोषणाला बसलेले आहेत। तिसरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गौरकर सेवानिवृत्त होऊन 4 महिने झाल्यानंतर सुद्धा त्यांचा GPF अंतिम प्रस्ताव अजूनही पाठवलेला नाहीत आणि अर्जित रजा रोखीकरणाचं बिल पाठवलेलं नाहीत। या ज्या समस्या आहेत, समस्या सुटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहतील। आजच आम्ही माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेतलेली आहे आणि नुकतंच आम्हाला त्यांनी चर्चेसाठी बोलावलेलं आहे। निश्चितच या समस्यावरती तोडगा निघेल। वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेकनंतर आपले पुन्हा स्वागत। राज्यातील विविध न्यायाधिकरणाशी निगडीत रिक्त पदे आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याबाबत केंद्र सरकार दिरंगाई करत असल्यामुळे संबंधित याचिकाकर्त्यांची गैरसोय होते, त्यावर बोट ठेवत उच्च न्यायालयाने नाराजगी व्यक्त केली आहे। तसेच रिक्त पदे भरू शकत नसाल तर न्यायाधिकरण कशासाठी आहेत असा सवाल आज सुडवणीवेळी उपस्थित करत केंद्राला जाब विचारला आहे। कॅनरा बँकेतील 131 शिपायांचे बँकेशी वाद झाल्याने त्यांनी केंद्र सरकार औद्योगिक न्यायाधिकरणकडे धाव घेतली। पीठासीन अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने हा विषय न्यायाधिकरणापुढे ठेवता आला नाही। त्यातच बँकेने 5 कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आणि उर्वरित 126 कर्मचाऱ्यांबाबतही असाच प्रकार घडला। त्याच प्रकरणात कर्मचाऱ्यांनी वकील भावेश परमार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी कार्यान्वित होईपर्यंत त्यांना संरक्षण देत अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी याचिकेतून केली। त्यावर मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश VG बिस्त यांच्यासमोर सुनावणी पार पडली। याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने केंद्राच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांना उपस्थित राहण्यास सांगितले। सिंग उपस्थित राहिल्यानंतर खंडपीठाने त्यांना पीठासीन अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत विचारणा केली। तसेच विविध न्यायाधिकरणांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकार दिरंगाई करत असल्याने याचिकाकर्त्यांची गैरसोय होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली।
त्यावर पीठासीन अधिकाऱ्यांची नावे अंतिम टप्प्यात आहेत, परंतु निवड प्रक्रिया पूर्ण होण्यास जुलै महिना उजाडेल अशी माहिती अनिल सिंग यांनी खंडपीठाला दिली. तसेच याचिकाकर्त्यांच्या अंतरिम दिलासा करणाऱ्यांच्या मागणीला विरोध करत न्यायाधिकरण सुरू होण्याची वाट पाहावी असेही सांगितले. त्यावर नाराजी व्यक्त करत जे कर्जवसुली न्यायाधिकरणाच्या बाबतीत DRAT घडले तेच इथे घडताना दिसत आहे. मात्र जुलै महिन्यापर्यंत न्यायाधिकरण कार्यान्वित होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन न्यायालयाने शिपायांची याचिका स्वीकारली. बँकेला 126 कामगारांना जुलै 2022 अखेरपर्यंत किंवा न्यायाधिकरण पुन्हा सुरू होईपर्यंत अंतरिम दिलासा दिला. तसेच CGIT पीठासीन अधिकाऱ्यांची रिक्त पदं भरत नाहीत तोपर्यंत 131 शिपायांना नोकरीवरून काढून टाकू नये असे निर्देशही बँकेला दिले. मुख्य न्यायाधीश दत्ता यांची केंद्र सरकारच्या रिक्त पदे भरण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे DRAT अध्यक्षांचे नियुक्ती करण्याबाबत केंद्राने गांभीर्य न दाखवल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच उच्च न्यायालयातील रिक्त पदे आणि त्यामुळे इतर न्यायाधीशांवरील कामाचा ताण याबद्दल त्यांनी खुल्या न्यायालयात चिंताही व्यक्त केली होती. मराठमोळे अविनाश साबळेने स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी 13:25:65 उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याच श्रेणीत या पराक्रमासाठी नवीन रेकॉर्डवर आपले नाव कोरले. गेल्या 30 वर्षापासून 1992 13:29:70 या वेगाने हा विक्रम बहादूर प्रसाद यांच्या नावावर होता. साबळेने सन जुआन मिटमधील त्यांच्या शर्यतीत केवळ 12वे स्थान मिळवले असले तरी आणि आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी तो US प्रशिक्षण घेत आहे. साबळे यापूर्वी कोझिकोड येथील फेडरेशन कप सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 5000 मीटर धावला होता, जिथं त्याने हे अंतर 13:39:43 वेळेसह पूर्ण केले होते. अविनाश साबळे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा या गावचा रहिवासी आहे. अविनाश ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. त्याला राज्य सरकारने ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी 50 लाख रुपये दिले आहेत. अविनाश साबळे गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या अडथळ्यांच्या शर्यतीचा सराव करत आहे. त्याने यापूर्वी देशातील नामांकित स्पर्धेत भाग घेऊन पदके जिंकलेली आहेत. मांडवा जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर अविनाशने पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन आपले 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या PM मनोज ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी व 12वीचे शिक्षण पूर्ण केले. या 2 वर्षात त्याने प्राध्यापक जमीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने घरच्या परिस्थितीमुळे आर्मीत प्रवेश केला. सध्या अविनाश अडथळ्यांच्या शर्यतीचा सराव करत आहे. भंडारा पंचायत समितीच्या सभापती तसेच उपसभापती पदाकरिता आज पार पडलेल्या निवडणुकीत धक्कादायक अशी युती दिसून आली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीने हात मिळवणी केली. त्यात सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला बंडू चेटुले तर उपसभापती भाजपचे प्रशांत खोबडागळे यांची निवड करण्यात आली. भरपूर समस्या आहेत गावकऱ्यांच्या, ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या समस्या आहेत, जे उपक्रम आहेत ते म्हणजे आम जनतेपर्यंत पोहोचत नाही आहेत. आणि ते जे काही उपक्रम आहेत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, सरकारी माध्यमातून, ते मी ग्रामस्तरावर पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे. आमच्या उच्च श्रेष्ठींनी हा घेतलेला निर्णय आहे आणि हा आम्हाला मान्य आहे. त्यांची जे काही जनतेची विकास कामं आहेत ते दोन्ही पक्ष मिळून करणार आहेत असं ते ठरलेलं आहे. आणि पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार ही युती या ठिकाणी झाली. त्या युतीमुळे कुठलीही अडचणी येणार नाही आणि ठरल्याप्रमाणे जी विकास कामं आहेत ती दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने करतील. पंचायत येणारा सगळा जनतेचा बदल होता, त्यामुळे त्यांचा मान ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीची युती करण्यात आली. आणि त्याच्यात मला उत्सवाधी पद आमच्या सगळ्या सदस्यांच्या प्रयत्नामुळे आणि नेत्यांमुळे मला उत्सवाधी पद मिळालं. माननीय खासदार साहेबांनी यांनी युती करून घडवून आणली आणि आमचे तालुका अध्यक्ष विनोद बांधते यांनी जी युती केली त्या युतीच्या ह्याच्यावर आमच्या सदस्यांच्यामुळे मला आज उपसभापती पद मिळालं. आणि मी हे पूर्ण 2.5 वर्ष पंचायत समितीच्या मार्फत जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. याचा परिणाम आता अगदी काही दिवसावर होऊ घातलेला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती या निवडणुका दिसून येईल का? हो बरोबर, हाच जो युतीचा हे आहे हीच युती जिल्हा परिषद सुद्धा कायम राहील असं वाटतं.
यवतमाळ जिल्ह्यातील 3 तालुक्यात सेवेत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकावर जीवघेणे हल्ले झाले. या हल्ल्यात पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता ग्रामसेवकावरच खोटे गुन्हे दाखल केले असे सांगण्यात येत आहे. ग्रामसेवक व यांच्यावरील खोटे व अन्यायकारक गुन्हे त्वरित मागे घ्यावे व संबंधित आरोपींना 4 दिवसात पोलिसांनी अटक करावी या मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. मालेगाव येथील ग्रामसेवक कार्यालयीन कामकाज करीत असताना त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण झाली. मात्र पोलिसांनी घटनेची कुठलीही शहानिशा न करता ग्रामसेवकावर खोटे गुन्हे दाखल केले. त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी गजानन गुलाबराव मोरे धनसळ तालुका पुसद हे थकीत वसुली भरणा करण्याची कारवाई करीत असताना त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात सुद्धा पुसद पोलीस स्टेशनला ग्रामविकास अधिकारी मोरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. अशीच घटना घाटंजी येथील ग्रामसेवक अरविंद मंचलवार यांच्यासोबत सुद्धा घडली आहे. हे घाटंजी येथील ग्रामपंचायत समितीत कार्यालयीन कामकाज करीत असताना मुक्ती येथील ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे ग्रामसेवकांना काम करीत असताना सुरक्षा द्यावी तसेच ग्रामसेवकावरचे दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण जिल्हा बंद करू असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने देण्यात आला आहे. विकास विभागांतर्गत ग्रामीण स्तरावर काम करताना ग्रामसेवक संवर्ग अतिशय असुरक्षित वातावरणामध्ये काम करत आहे. मागील सर या हप्त्यामध्ये मारेगाव पंचायत समिती, घाटंजी पंचायत समिती आणि पुसद पंचायत समिती येथे आमच्या निष्पाप ग्रामसेवकांवर ग्रामपंचायतच्या प्रीमायसेसमध्ये आणि ऑन ड्युटीवर कार्यरत असताना अन्यायकारक जीवघेणे हमले झालेले आहे. मारेगावच्या ग्रामसेवकांना तर अक्षरशः जमिनीवर आदळू मारलेलं आहे. सोबतच घाटंजीचे आमचे मंचलवार साहेब आहे त्यांच्यावर सुद्धा पंचायत समितीमध्ये हल्ला झालेला आहे. आणि सोबतच पंचायत समिती पुसद अंतर्गत धनसड ग्रामपंचायतला कार्यरत ग्रामविकास अधिकारी सन्माननीय जी मोरे साहेब यांना तर राष्ट्रीय महाराष्ट्र दिन या दिवशी 1 मेला झेंडावंदन करण्याच्या राष्ट्रीय कामाची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात असताना तेथील जे आरोपी आहे 4 ते 5 आरोपी आहे त्यांनी अक्षरशः प्रीमायसेस ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये प्रवेश करून धुडगूस घातला. ग्रामपंचायत झेंडावंदन बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि पर्यायानेच आमच्या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला. आणि सर आम्ही जेव्हा अशा प्रकारे आम्ही काम करतो आहे पुसद पंचायत समिती असो, घाटंजी असो, मारेगाव असो की इव्हन सोडाई तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद अंतर्गत असो काम करताना खूप त्रास होतो आहे. असुरक्षित आहे, मुळीच आम्हाला सुरक्षा नाही आहे आणि आम्ही पंचायतचा एक आत्मा आहो. ग्रामीण स्तरावर आम्ही मूलभूत सुविधा जनतेला पुरवत आहो आणि अशा परिस्थितीत शासनावरून आम्हाला अजिबात सुरक्षा नाही, कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली जात नाही. आमचा संवर्ग अतिशय वंचित आहे, शासन दरबारीसुद्धा वंचित आहे, पिछाडीवर आहे, कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. आणि पर्यायानं सर या निमित्तानं आमच्या ग्रामसेवकावर जिल्हाभरामध्ये जे आंदोलन आणि हल्ले झालेले आहे आम्ही याचा जिल्हा संघटना आणि जिल्हा ग्रामसेवक संघ जाहीर निषेध व्यक्त करतो आहे. आणि जे आरोपीवर गुन्हे दाखल झालेले आहे याबद्दल तर आम्ही प्रशासनाने स्वागत करतो आहे. परंतु आमच्या निष्पाप पीडित ग्रामसेवक बांधवाचा कोणत्याही प्रकारे चूक नसताना मारेगावातल्या ग्रामसेवक बांधवावर आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. घाटंजीचा सुद्धा परत खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमचे जी मोरे साहेब आहे पुसदचे त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. हे अतिशय खोटे आणि अन्यायकारक गुन्हे आहे. आणि सोबतच पोलीस प्रशासन जाते आहे, आरोपींच्या घरापर्यंत जाते आहे, त्यांचा शोध घेत आहे. आरोपी कुठेतरी गावातच लपून राहतो आहे, एक हास्यास्पद आहे आणि शोकांतिक आहे. आमची या निमित्तानं आज आम्ही शिवसेनांना भेटलेलो आहे, कलेक्टर सरांना भेटलेलो आहे आणि आता SP सरांना सुद्धा आम्ही मागणी करतो आहे की या निमित्तानं जे आरोपी आहे यांना कडक शासन व्हावं, यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि जे आमच्या पीडित ग्रामसेवक बांधवावर अन्यायकारक आणि खोटे गुन्हे दाखल झालेले आहे हे त्वरित मागे घेण्यात यावे. अन्यथा आम्ही प्रशासनांना आता गंभीर एक इशारा दिलेला आहे आणि सूचना केलेली आहे आणि विनंती सुद्धा केलेली आहे की या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जर या आरोपींवर कडक कारवाई होऊन यांना जर अटक होत नसेल तर आम्ही संपूर्ण जिल्हा बंद करू. दोन्ही संघटना आम्ही एकत्र आलेलो आहोत, संघ आणि संघटना संपूर्ण जिल्हा बंद करू, गावच्या मूलभूत सुविधा थांबू, गावामध्ये आम्ही पाय ठेवू नये, आम्ही इथे आंदोलन छेडू करू द्या. ग्रामसेवकांचं या समाजामध्ये काय अस्तित्व आहे, प्रशासन दरबारामध्ये आम्ही ग्रामस्तरावरचा एक शेवटचा घटक आहोत. ग्रामपंचायत हे त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीमध्ये शेवटचं अभिकरण आहे आणि तेथील आम्ही एक्झिक्युटिव्ह शिव आहे. परंतु कोणत्या नियमाचं आम्हाला तिथं पालन केलं जात नाही. राजकारणाचं केवळ आणि केवळ बडी नुसता ग्रामसेवक होतो हे अन्यायकारक. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.